सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या ग्रँड सेलिब्रेशन साठी सर्वांचीच धावपळ सुरू आहे. मात्र यात अंमली पदार्थांचे तस्करही सक्रिय झालेत. मुंबईत ठिकठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आलेत आणि येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपलं जाळं पसरवलं आणि त्यात दोन नायजेरियन नागरिक सापडले. त्यांच्याकडून 130 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली आहे. या कोकेनचा बाजारभाव तब्बल 7,80,000 रुपये इतका आहे. ट्रॅप लावला आणि दोन इसम आपण त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. नायजेरियन इसम आहेत. एकाकडे 105 ग्रॅम आणि दुसऱ्याकडे 25 ग्रॅम असे 130 ग्रॅम कोकेन मिळालेलं आहे. केवळ 30 बसच्या मुहूर्तावरच मुंबईत हे अंमली पदार्थ येतात असं नाही, तर 2015 या वर्षात मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे 17,268 गुन्हे दाखल केलेत. यात 18,669 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 692 किलो अंमली पदार्थ जप्त केलेत, ज्याची बाजारात किंमत आहे 12,50,00,000 रुपये. यातील गांजा हा अंमली पदार्थ आंध्र प्रदेशातून मुंबईत आणला जातो, तर कोकेन अमेरिकेतून. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रमाणेच मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेवरही विशेष भर दिलाय. प्रत्येक पोलिसांना एक अशा पद्धतीने 93 छेडछाड विरोधी पथकं आम्ही स्थापन केलेली आहेत, ज्याच्यामध्ये ही जी पथकं आहेत ती साध्या वेशामध्ये फिरतील. त्यांच्याबरोबर एक महिला पोलीस कर्मचारी किंवा महिला पोलीस अधिकारी असेल. अंमली पदार्थांची तस्करी आणि महिलांची सुरक्षा याकरता 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलीस छापेमारी सुरूच ठेवणार आहे. स्वतः मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद हे 35,000 पोलिसांच्या फौजेसह रात्रभर मुंबईच्या रस्त्यावर फिरणार आहेत. झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.